नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला शरीरावरची चरबी दूर होण्यासाठी काही उपाय सांगणार आहे. आपल्या शरीरावर बऱ्याच कारणांमुळे चरबी वाढलेली असते आणि आपलं शरीर बेढप दिसतं. त्यासाठीच मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर एक तेलसुद्धा आपल्याला घरच्या घरी बनवता येणार आहे आणि ते तेल बनवायचं कसं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, आपल्या शरीरावर बऱ्याच कारणांमुळे चरबी वाढत असते. कारणं वेगवेगळे असू शकतात, जसं की बदलती जीवनशैली, आहाराच्या वाईट सवयी, त्याचबरोबर काहींची डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा पोटावर चरबी वाढते, मांड्यांवर चरबी वाढते, आपलं शरीर पहिल्यापेक्षा जास्त जाड दिसू लागतं. त्याचबरोबर काही जणांच्या शरीरावर चरबीच्या गाठीसुद्धा तयार होतात आणि हे आपल्या टेन्शनचं कारण होऊ शकतं. तर चरबीच्या गाठी दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आपण त्यासाठी एक तेल बनवणार आहोत. शरीरावर वाढलेली चरबी दूर करण्यासाठी किंवा चरबीच्या गाठी घालवण्यासाठी आपल्याला एक तेल बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला फक्त 3 वस्तूंची गरज पडणार आहे. तर आपल्याला खोबरेल तेल, खसखस आणि भीमसेनी कापूर लागणार आहे. भीमसेनी कापूर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक सामान जिथे मिळतं तिथे सहजपणे मिळून जाईल. या कापराचे अनेक फायदे आहेत आणि ह्या भीमसेनी कापराचा उपयोग आपण हे तेल बनवण्यासाठी करणार आहोत. तर हे तेल बनवण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरणार आहोत ते आपल्याला अंदाजे घेऊन चालणार नाही. या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी प्रमाण आपल्याला घ्यावं लागेल आणि ते तर यासाठी आपल्याला 50 ग्रॅम खोबरेल तेल, 1 चमचा खसखस आणि 10 ग्रॅम भीमसेनी कापूर लागणार आहे. तर हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी आपल्याला एक जाडतळ असलेलं भांडं लागेल. तुम्ही लोखंडाचं भांडं वापरलं तर अतिउत्तम, कारण लोखंडाचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. त्यामुळे लोखंडाची कढई किंवा लोखंडाचं जे काही भांडं असेल ते वापरलं तर अजून चांगलं होईल. यामध्ये सुरुवातीला आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला खोबरेल तेल टाकायचं आहे. खोबरेल तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर खसखस टाकायची. ही खसखस या खोबऱ्याच्या तेलामध्ये चांगली काळपट होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे असं म्हटलं तरी चालेल. खसखस चांगली काळी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 10 ग्रॅम भीमसेनी कापूर टाकायचा आहे, जो तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक सामानाच्या दुकानामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा सहज मिळेल. आता हे तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये ओतून ठेवायचं आहे आणि पॅक झाकण लावायचं, जेणेकरून कापराचा जो वास आहे तो निघून जाणार नाही. हे तेल आपल्याला जिथे आपली चरबी आहे, चरबीच्या गाठी आहे, तिथे थोडं थोडं टाकून मालिश करायची आहे. यामुळे काय होतं, आपल्या चरबीच्या ज्या गाठी आहे त्या निघून जायला मदत होते. जर तुम्हाला पिरियड्स असतील, म्हणजे मासिक पाळी जर आलेली असेल, त्यावेळेस तुमच्या पोटामध्ये जर दुखत असेल किंवा मग डिलिव्हरी झाल्यानंतर तुमच्या पोटावर व्रण पडलेले असतील, रॅशेस आलेले असतील, त्वचा ताणली जाते, त्यामुळे शरीरावर वण पडतात, तर हे वण घालवण्यासाठी सुद्धा तुम्हाला या तेलाचा वापर करता येईल. हे तेल लावताना रात्रीच्या वेळेसच लावायचं, जेणेकरून रात्री आपण झोपतो आणि झोपेमध्ये त्याचा फायदासुद्धा चांगला होतो आणि तेलसुद्धा आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे जिरतं. त्यामुळे हे तेल तुम्ही रात्री लावलं तर खूप चांगलं आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही या तेलाचा वापर करू शकता. जर फक्त चरबीसाठी तुम्हाला या तेलाचा वापर करायचा असेल तर महिन्यातून 5 वेळा तुम्हाला या तेलाचा वापर करता येईल. मग 6 दिवसाने एकदा असं हे तेल तुम्ही वापरू शकता. एकदा बनवून ठेवल्यानंतर एखाद्या हवबंद काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवलं तर तुम्हाला ते वापरायला सुद्धा सोपं जाईल. सारखं बनवण्याची गरज सुद्धा पडणार नाही. चरबीच्या गाठीसाठी जर तुम्हाला हे तेल लावायचं असेल तर मात्र आठवड्यातून, म्हणजे तुम्हाला 7 वेळा हे तेल लावायचं आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला हे तेल लावायचं आहे, मालिश करायची आहे. चरबीच्या गाठी जिथे आहे तिथे ते तेल लावल्यामुळे ते चांगलं आतमध्ये जिरून द्यायचं आहे. तसं धुवायचं नाही, म्हणजे शक्यतो रात्रीच्याच वेळा हे तेल लावून तुम्हाला मालिश करायची आहे. तर खूप इफेक्टिव्ह आहे हे तेल, तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आज मी व्हिडिओज दाखवणार होते पण माझ्याकडे नेमका भीमसेनी कापूर आज उपलब्ध नव्हता, बाकीचं साहित्य होतं. नेक्स्ट कधीही तुम्हाला जर याचा व्हिडिओही बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला हे तेल व्हिडिओद्वारे नक्की बनवून दाखवेल. आता मी तुम्हाला फक्त माहिती दिलेली आहे. ही माहिती ऐकून सुद्धा तुम्ही हे तेल नक्कीच बनवू शकता, बनवायला अगदी सोपं आहे. तर हे तेल तुम्ही नक्की करून बघा. आपल्या पाठीवर, मानेवर,
पोटावर किंवा मांड्यांवर बऱ्याच वेळा चरबी साठते. काही ठिकाणी तर हातावर पायावर सुद्धा चरबीच्या गाठी तयार होतात. तर त्यासाठी तुम्ही हे तेल नक्कीच वापरू शकता. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल आणि अजून कोणाच्या तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. साईडला एक घंटीचं बटन तुम्हाला दिसेल ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकते, नवीन माहिती टाकते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगदी वेळेवर मिळेल आणि तुम्ही माझा व्हिडिओसुद्धा वेळेवर बघू शकाल. धन्यवाद. आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओत.